सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। जय माता दी। नमस्कार धनश्री स्पेशल यूट्यूब चैनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तेव्हा कृपया ते व्हिडिओ जरूर पहा, त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। चला तर मग आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आज आहे चौथा दिवस म्हणजेच नवरात्रामधील आजची चौथी माळ आहे आणि उद्या आहे पाचवी माळ। तर नवरात्रीमधील जी पाचवी माळ असते तर त्याला ललिता पंचमी किंवा वसंत पंचमी म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि कोणता उपाय करायचा आहे हे आपण माहिती करणार आहोत। तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर इतरांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे ललिता पंचमी आणि ललिता पंचमीच्या अतिशय छान अशा दिवसाला आपण कोणती सेवा करायची आहे आणि कोणता उपाय करायचा आहे हेच आपण माहिती करून घेणार आहोत। तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर सुरुवात करूया। तर पहा, प्रत्येकाने तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे। हा अतिशय छान आणि प्रभावी असा उपाय आहे। तो म्हणजे की प्रत्येकाला पहा स्मरणशक्तीची आवश्यकता असतेच। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला स्मरणशक्ती प्रत्येकाची चांगली राहावी यासाठी तर प्रयत्न करायलाच हवे। त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी जो काही उपाय केला जाणार आहे, जो मी आता तुम्हाला सांगणारच आहे, तर त्यामुळे मुलाची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असते। काही ना बोलताना उच्चार व्यवस्थित होत नसतील, अडखळत असतील, तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जरूर करू शकता। अगदी प्रत्येक मुलांसाठी आणि प्रत्येक मुलीला तुम्ही हा उपाय त्यांना जरूर करायला सांगा। जर मोठे असतील त्यांना स्वतःला करायला सांगा, किंवा जर लहान असतील तर तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या। तर तो उपाय काय आहे पहा, तर ललिता पंचमीच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे। सर्वात महत्वाचं की मी अगोदरच सांगितलं की मुलं तुमची अगदी 2-3 वर्षाची असली तेव्हापासून तर अगदी कॉलेजला जाणारी मुलं असली, मुलं म्हणजेच मुलगा किंवा मुलगी, तर त्यांना तुम्ही हा उपाय जरूर करायला सांगा आणि लहान असतील तर तुम्ही स्वतः करून घ्या। तर तो उपाय काय आहे पहा, तर प्रत्येकाकडे मध असेलच, तर मध असेल तर आणि समजा नसेल तर जरूर तुम्ही घेऊन या। तर पहा, त्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकता, पण शक्यतो जर सकाळी केला तर अतिउत्तम। तर पहा, ज्या वेळेला तुम्ही मुलं घरी असतील तेव्हा लहान असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घ्या। मध असेल तर मधामध्ये जी दर्भाची काडी असते, तर दर्भाची काडी म्हणजे काय तर लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आता तुम्ही पूजेचं साहित्य आणत असतील, धूप दीप अगरबत्ती जे काही आणत असतील, तर पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्ही विचारून पहा, दर्भाची काडी नक्कीच मिळेल। आणि जर समजा दर्भाची काडी नसेल तर मग जे काही सोन्याचं तार असतो किंवा जे काही तुमच्याकडे असेल, दागिना असेल एखादा सोन्याचा, तर त्याचा जो टोकदार भाग असतो तो तुम्ही त्याचा वापर करू शकता। फक्त काळजी घ्यायची आहे की अतिशय टोकदार नसावं की जेणेकरून मुलांना काही त्रास व्हायला नको। तर पहा, सोन्याचा तार असेल, तार म्हणजेच काय की समजा आपलं कानातलं वगैरे असेल तर त्याची जी मागची दांडी असते त्याच्यानेही तुम्ही करू शकता। तर समजा तुम्हाला दर्भाची काडी मिळाली, त्याच्याने करा किंवा सोन्याच्या ताराने करा, आणि त्याच्याने आपल्या मुलांच्या म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवर एम लिहायचा आहे। एम कसा लिहावा तर ते तुम्हाला आता दिसतच असेल की एम कसा लिहायचा असतो, प्रत्येकाला माहीत आहे पण काहींना कन्फ्युजन असतं, म्हणून मी तो इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर एम लिहायचा आहे, कारण एम का लिहायचा, कारण एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। म्हणूनच तुम्ही जर मुलांना ऐकणारे असतील तर जरूर त्यांच्याकडून हा उपाय करून घ्या। सर्वात महत्वाचं की मुलांच्या जिभेवर एम काढायचा आहे, खूप महत्वाचा आहे आणि अतिशय पॉवरफुल आहे, कारण सरस्वती मातेचा हा बीज मंत्र आहे। तुम्हाला माहीतच असेल की नवार्ण मंत्र काय आहे, तर नवार्ण मंत्रामध्ये ज्या पद्धतीने बीज आहेत त्याच पद्धतीने त्याच जसं महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती यांचे हे बीज मंत्र आहे, त्यातलाच जो एम हा बीज मंत्र आहे हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। म्हणून हा तुम्ही तुमच्या मुलांच्या जिभेवर पंचमीच्या दिवशीच काढायचा आहे। दिवसभरात केव्हाही काढलं तरी हरकत नाही, सकाळी जमलं तर सकाळी जरूर काढा। तर पहा, ज्या पद्धतीने नवार्ण मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं,
एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र, रीम हा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे, तर क्लीम हा महाकाली मातेचा बीज मंत्र आहे। म्हणूनच एम लिहायला देखील खूप महत्व आहे, तर तुम्ही हा उपाय जरूर करा। तर त्यानंतर पहा की हा उपाय तर करायचाच आहे, त्यासोबतच मुलांकडून तुम्ही सरस्वती मातेचं स्तोत्र किंवा सरस्वती मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल किंवा जे तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र मुलांकडून बोलून घ्यायचा आहे। किंवा जर समजा त्यांना तेवढा उच्चार करायला जमत नसेल, लहान असेल, तर मग अशा वेळेला तुम्ही त्यांना फक्त देव्हाऱ्याजवळ बसून त्यांच्याकडून धूप दीप वगैरे करून घ्यायचं, तुम्ही स्वतः केलं तरी हरकत नाही। आणि मुलांना तुम्ही ओम श्री सरस्वती देवे नमः, ओम श्री सरस्वती देवे नमः या मंत्राचा जप करायला सांगायचा। हा अतिशय साधा सोपा आहे, कितीही लहान असली मुलं तरी सहज हे बोलू शकतील। तर त्यांच्याकडून हा मंत्र तुम्ही अगदी 11, 21 किंवा 108 वेळा जर ते बोलू शकत असतील तर जरूर त्यांच्याकडून जमेल तेवढा जास्त वेळा बोलून घेऊ शकतात। तर उद्याची ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे, म्हणून हा उपाय जरूर करा। मुलं जर बोलताना अडखळत असतील किंवा स्मरणशक्ती त्यांची व्यवस्थित नसेल किंवा काही ना जन्मतः काही गोष्टी त्यांच्यात कमी असतात, तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय करा, नक्कीच त्याच्यात तुम्हाला सुधारणा पाहायला मिळेल। त्यानंतरची महत्वाची सेवा आहे ते म्हणजेच ललिता पंचमी आहे। तर ललिता पंचमीचं अनन्य साधारण असं महत्व असतं, म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी कोणती सेवा करायची आहे तर कुंकुमार्चन करायचं आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करावं याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जरूर पहा, त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे। आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते, तर कुंकुमार्चन करताना जे ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे ते पठन करायचं आणि त्याच्याने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजेच काय की कुंकुमार्चन करत असताना तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे ते पठन करून मग जे काही कुंकुमार्चन आहे किंवा श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने ही खूप जास्त प्रभावी सेवा आहे, जरूर करा। त्याबरोबरच की आता जे काही ललिता पंचमी आहे तर त्या दिवशी अजून काय करायचं आहे तर 48 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि 48 दुर्वांची जुडी जी असेल म्हणजे 48 दुर्वांची जुडी बनवायची आणि ती तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेले आहेत, घटस्थापना केलेलीच असेल बऱ्याच जणांकडे असतेच, तर किंवा नसेल तरी देखील तुम्ही कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर तुम्ही ती जी दुर्वांची जुडी आहे ती अर्पण करायची आहे। पुन्हा सांगते, 48 दुर्वांची जुडी बनवायची आणि ती जो तुम्ही घटी बसवलेला टाक आहे तर त्याच्यावर दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। आणि ललिता सहस्रनाम स्तोत्र हे जमेल तेवढ्या वेळेला तुम्ही कुंकुमार्चन तर करायचंच आहे, त्याशिवाय तुम्ही कुंकुमार्चन झाल्यानंतर देखील ललिता सहस्रनाम स्तोत्र हे जमेल तेवढ्या वेळेला तुम्ही ते पठन करू शकता। खूप जास्त प्रभावी असं हे स्तोत्र आहे, तर हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल पहा। तर जर समजा तुमच्याकडे दिंडोरी प्राणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार जे आपलं नित्य सेवेचं पुस्तक आहे त्यात तुम्हाला सर्व स्तोत्र आणि सर्व मंत्र मिळतील, ते पुस्तक जर नसेल तर जरूर घ्या आणि त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो। तर अशा पद्धतीने ललिता पंचमीच्या दिवशी ही अतिशय प्रभावी सेवा आहे, ती जरूर करा। त्याचबरोबर अजून काय करायचं आहे की पहा, जो मी अगोदर तुम्हाला उपाय सांगितला की मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम लिहायचं आहे, तर नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमीपासून ही सेवा करायची असते। सर्वात महत्वाचं की दर महिन्याला जी पंचमी येत असते तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पंचमीला देखील तुम्ही हा उपाय जरूर करू शकता। खूप जास्त प्रभावी सेवा आहे, करायला विसरू नका आणि इतरांना देखील जरूर सांगा। तर अशा पद्धतीची ही माहिती होती, जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा। श्री गुरुदेव दत्त, जय अंबे कुलस्वामिनी माता की जय।